फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल। आज मी तुम्हाला दाखवणार आहे एकदम सोपी पद्धत वापरून गव्हाच्या पिठापासून अंडा फ्रँकीची रेसिपी। रेसिपी कुठेही स्किप न करता पूर्ण रेसिपी लास्टपर्यंत नक्की बघा। एका प्लेटमध्ये मी एक वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे आणि त्यामध्ये चवीअनुसार मीठ टाकून घेतले, मिठाला चांगलं पिठामध्ये मिक्स करून घेतलं। त्यानंतर ह्याचा मी डो तयार करून घेतला, तर थोडं थोडं पाणी घालून घेतलं पिठामध्ये आणि व्यवस्थित ह्याचा एक गोळा तयार करून घेतला। म्हणजे जसं आपण चपातीचं पीठ मळतो ना, सेम तसंच हे पीठ मळायचं आहे। आता ह्याच्या पुढची प्रोसेस मी एकदम फास्ट दाखवणार आहे। पीठ जास्त घट्टसर किंवा पातळ नाही मळायचं आहे, जसं नॉर्मल पीठ मळतो तसंच पीठ इथे मळून घ्यायचं आहे। ते चांगलं पीठ मळून झाल्यानंतर मी या पिठावरती एक चमचा तेल लावून घेतले आणि तेलाने चांगलं 5 मिनिटं हे पीठ आणखीन मळून घेतले। जेवढं चांगलं मळणार तेवढंच आपले जे हे फ्रँकी आहे ती चांगली तयार होणार। तर हे जे पीठ आहे ते मळून झाले, आता मी हा डो जरा बाजूला ठेवते। 5 ते 10 मिनिटे हे पीठ मी बाजूला असेच ठेवून टाकले होते थोडं त्याला रेस्ट देण्यासाठी। 5 ते 10 मिनिटानंतर ह्या पिठाचे मी ते गोळे पाडून घेतलेले आहेत। तर जसं आपण चपातीचे गोळे तयार करतो ना, तेवढे गोळे नाही घ्यायचे, त्याच्यापेक्षा कमी घ्यायचे, म्हणजे फुलके जे बनवतात ना तेवढे गोळे इथे घ्यायचे आहेत। गव्हाच्या पिठाचा एक गोळा मी इथे घेतला, त्याच्यावरती थोडं सुक्कं गव्हाचं पीठ लावून घेतलं आणि ही जी चपाती आहे ना ती एकदम पातळ अशी लाटून घेतली। एकदम पातळ म्हणजे खूपच पातळ, पेपरसारखी पातळ हिला लाटून घ्यायची आहे। त्याच्या कडांना वगैरे व्यवस्थित लाटून घ्यायचं। तेवढीही फ्रँकीचं रॅप तुम्ही पातळ लाटाल तेवढीही फ्रँकी कुरकुरीत होईल। आता तुम्ही बघू शकता, मी व्हिडिओमध्ये दाखवलं सुद्धा आहे की मी किती पातळ लाटलेली आहे। साईडला मी तवा तापत ठेवला होता, आता तवा चांगला तापल्यानंतर गॅसची फ्लेम हायेस्ट ठेवली आणि ही जी चपाती आहे ती मी पॅनवरती टाकून घेतली। पॅनवरती चपाती टाकल्यानंतर 30 सेकंद एक बाजू आणि 30 सेकंद दुसरी बाजू एवढंच ह्याला शिजवायचं आहे, त्यानंतर ह्याला प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे। आता मी तुम्हाला दुसरी चपातीसुद्धा टाकून दाखवते। एक साईडला 30 सेकंड ठेवायची आणि दुसऱ्या साईडला 30 सेकंड ठेवायची। तर ही फ्रँकीचा जो रॅप आहे तो इथे तयार झालेला आहे। आता वेजीजमध्ये इथे मी गाजर घेतलेला आहे, कोबी घेतलेला आहे, तसेच ढोबळी मिरची म्हणजे शिमला मिरची घेतलेली आहे आणि स्लाईसमध्ये कट केलेला कांदा घेतलेला आहे। सर्वांना मी इथे स्लाइसेसमध्येच कट करून घेतलं होतं। पॅनमध्ये थोडंसं मी इथे बटर टाकून घेतलं, गॅसची फ्लेम हायेस्ट ठेवली आणि त्याच्यामध्ये मी कांदा टाकून घेतला पहिल्यांदा। त्यानंतर ज्या भाज्या आहेत त्या सर्व भाज्या टाकून घेतल्या आणि फक्त 1 ते 2 मिनिटं हाय फ्लेमवरती या भाज्यांना चांगलं परतून घ्यायचं आहे। या भाज्या क्रंची पण राहिल्या पाहिजेत, म्हणजे कच्च्या पक्क्या राहिल्या पाहिजेत। आता या भाज्यांपुरतीच मी इथे मीठ टाकून घेतले। त्यानंतर माझ्याकडे गार्लिक पावडर होती, तर मी 1 चमचा भरून गार्लिक पावडर, 1 चमचा भरून चिली फ्लेक्स टाकून घेतलेलं आहे आणि 1 चमचा भरून ऑरिगॅनो टाकलं। चिमूटभर इथे मी काळी मिरी पावडर टाकून घेतलेली आहे आणि या सगळ्या जिन्नसला व्यवस्थितपणे या भाजीमध्ये टॉस करून घेतलं आणि मग त्यानंतर गॅसची फ्लेम बंद केली आणि या भाज्यांना मी व्यवस्थित थंड होण्यासाठी ठेवून टाकलेलं आहे बाजूला। तर मी फ्रँकी बनवायला सुरुवात केली, तर त्याच पॅनमध्ये ते मी थोडंसं बटर टाकून घेतलं आणि बटरमध्ये जी कच्ची पक्की तयार केलेली चपाती होती ना ती टाकून तिला व्यवस्थितपणे शेकवून घेतली। तर ही चपाती दोन्ही साईडला एकदम क्रंची नाही शेकवायची आहे, तर एका साईडला खूप अशी कडक शेकून घ्यायची आहे, म्हणजे एका साईडला पूर्णपणे ती शिजली गेली पाहिजे आणि त्याच साईडला आपल्याला इथे अंडं फोडून टाकायचं आहे। आता जी साईड शिजलेली आहे ना त्याच्यावरती मी एक अंडं फोडून टाकलं आणि त्यामध्ये थोडंसं चिमूटभर मीठ टाकून घेतलं आणि मग हे अंडं ह्या चपातीवरतीच व्यवस्थितपणे फेटून घेतलं आणि त्याचबरोबर ह्याला सर्वीकडे चपातीच्या सर्व्या बाजूला पसरवून घेतलेलं आहे। जसं व्हिडिओमध्ये दिसते तसंच करायचं आहे आणि गॅसची फ्लेम इथे मीडियम ठेवायची आहे। चपातीवरती व्यवस्थित पसरवून झालं की दुसरी बाजू मी पलटून घेतली आणि अंड्याची जी बाजू आहे तिला चांगलं शेकवून घेतलं। वरची बाजू मस्त इथे गोल्डन ब्राऊन कलरची झाली होती। त्या फ्रँकीला मी एका बोर्डवरती इथे काढून घेतलेलं आहे। आता ह्याच्या फ्रँकीच्या वरती मी इथे टॉपिंग्स लावून घेणार आहे। तर सर्वात आधी मी 1/2 चमचा भरून शेजवान चटणी टाकली, 1/2 चमचा भरून इथे टमॅटो केचप टाकलं आणि 1/2 चमचा इथे मेयोनीज टाकलं आणि सर्व्या जिन्नसला व्यवस्थितपणे या फ्रँकीच्या पूर्ण बाजूला पसरवून घेतलं। आता जी भाजी तयार करून घेतलेली ना ती बरोबर फ्रँकीच्या मध्यभागी इथे मी पसरवून घेतलेली आहे, म्हणजे एका लाईनमध्ये उभ्या लाईनमध्ये हिला व्यवस्थित पसरवून घेतली। त्यानंतर फ्रँकीला रोल करून घेतलं। जर का तुम्हाला इथे चीजचा वापर करायचा असेल तर चीजचा वापरसुद्धा करू शकता। फ्रँकीला मार्केटसारखा लुक देण्यासाठी त्या फ्रँकीला इथे मी बटर पेपरमध्ये रॅप करून घेतलं आणि अशा प्रकारे घरच्या घरी हेल्दी वेमध्ये गव्हाच्या पिठापासून ची अंड्याची फ्रँकी इथे तयार झालेली आहे। ही रेसिपी घरात नक्की ट्राय करून बघा आणि जर का तुम्हाला माझी रेसिपी आवडली तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।